पालक आणि आंबट चुका आपण नीट निवडून घेतला आहे। आता मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन भरपूर पाण्यात त्या भाज्या आपण धुवून घेणार आहोत। धुतल्यावर त्याला निथळून सुती कापडावरती त्यातलं पाणी तुटेपर्यंत पसरून ठेवणार आहोत। जर वाटलंस तर वरून एका कपड्याने थोडंसं टॅप करून आपण पाणी टिपून घेऊ शकतो। नंतरच या भाज्या चिरायच्या आहेत। पालेभाज्या कधीही आधी चिरून मग धुऊ नये, त्यातील सगळी जीवनसत्व निघून जातात। आपल्या पालेभाज्या पाणी तुटेपर्यंत आपण थोड्या त्या कापडावरच राहू देणार आहोत। तोपर्यंत मी एका भांड्यामध्ये इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, एक मोठा चमचा हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि एक मुठभर कच्चे शेंगदाणे घेतले। हे सगळं आपण धुवून घेणार आहोत आणि भाज्या चिरून होईपर्यंत याला आपण असंच त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। आता आंबट चुका आणि पालक दोन्ही पण आपण छान बारीक चिरून घेणार आहोत। जशी ही भाजी आपण चिरत जाऊ तशी तशी आपण ह्या डाळ भिजवलेल्या भांड्यात ही घालणार आहोत। पालेभाजी जर अशी छान बारीक चिरलेली असेल तर ती मिळून येते चांगली, त्यामुळे खाताना असे पानांचे पुंजके तोंडात येत नाहीत। पाणी बघू शकता तुम्ही, साधारण थोडं भाजीच्या किंचित वर येईल इतकं पाणी घालून आपण हे आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तुमच्या कुकरमध्ये डाळ शिजायला जितका वेळ लागतो तितका वेळ ठेवून ही भाजी शिजवून घ्यावी। इथे मी एक मोठा चमचा बेसन घेतला आहे। आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालत मी ह्याची पेस्ट करून घेणार आहे। पाण्यामध्ये हे मी चांगलं कालवून घेणार आहे। भाजी फोडणीला घातल्यानंतर भाजी चांगली मिळून येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण हे बेसन घालणार आहोत। अशा प्रकारे आपण हे पाण्यामध्ये कालवून घेतले। भाजी शिजली आहे आपली। भाजी गरम असतानाच आपण रवीच्या साह्याने त्याला छान गोठून घेणार आहोत, म्हणजे ती त्या डाळीबरोबर चांगली एकजीव होते, नाहीतर भाजीचा चोथा एकीकडे आणि भाजी एकीकडे असं खाताना चांगलं लागत नाही। यातच हे कालवलेलं बेसन आपण घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा कुटून घेणार आहोत। ही भाजी शिजल्यानंतर अजून घट्ट होणार आहे, त्यामुळे याच्यात आपण आधीच थोडस पाणी घालून घेणार आहोत। आपल्याला ज्या पद्धतीची हवी आहे, जितकी पातळ हवी आहे त्या प्रमाणात आपण याच्यात पाणी घालायचं आहे। आत्ता मी थोडं जास्त पाणी घातलं आहे कारण ती शिजल्यानंतर त्या बेसनामुळे अजून जास्त अळून येणार आहे आणि ती अजून थोडी घट्ट होईल। कदाचित अजून थोडंही पाणी मला याच्यामध्ये शिजताना अंदाज घेऊन घालावं लागेल। या स्टेजला मी इथे थोडीशी चव बघणार आहे। आंबट चुका जर अगदीच आंबट नसेल तर मी यामध्ये थोडी चिंच घालेन। आंबट चव अगदीच माफक आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये एक चमचाभर चिंचेचा कोळ घालते आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि आंबट चव बॅलन्स करण्यापुरतं गुळ घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये। आपण सगळं काही ह्याच्यामध्ये आत्ताच घालून घेतलेलं आहे, तर याला आपण आता कढईत फोडणी देणार आहोत। पण जर कढईत नसेल फोडणी द्यायची तर यात अशी वरून सुद्धा आपण पळीनी फोडणी करून घालू शकतो। कढईत आपण ठेवली आहे आणि याच्यामध्ये मी 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल तापलं आहे, आता अर्धा चमचा मोहरी घालते मी याच्यामध्ये।
मोहरी तडतडली की एक छोटा चमचा हिंग, गॅस बारीक करून अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तिखट। तिखट मी आता कमी घालते कारण यात आपण वरून फोडणी घालणार आहोत। आणि यावरती ही शिजवलेली भाजी, यात आपण ऑलरेडी सगळं घातलेलं आहे। ज्या भांड्यात भाजी शिजवली होती त्यात पाणी घेऊन थोडं घालतोय कारण बेसन शिजेपर्यंतच फक्त आपण ह्याला आता शिजवणार आहोत। बाकीचं सगळं ह्याच्यातले जिन्नस शिजलेले आहेत, तर बेसन कच्चं आपण कालवून घातलं होतं ते शिजेपर्यंत फक्त ही भाजी शिजवायची आहे। 5 मिनिटांमध्ये ते शिजतं आणि मग गॅस बंद करायचा आहे। पालक आणि आंबट चुक्याची डाळ भाजी तयार आहे। या भाजी बरोबर मी आज मस्त भाकरी केली आहे। या भाजी बरोबर हाताने फोडलेला कांदा, माझी आजी करायची तसा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि भाजी पानात वाढल्यावर त्यावर जिवंत फोडणी आवश्यक आहे।